कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स एकदम फुल अँड फायनल, सगळ्या फॉर्मॅलिटीज झालेल्या आहेत. उद्या फक्त एक मीटिंग आणि काम सुरू. लवकरच लोकांना आपलं नवीन व्हेंचर दिसणार. हे सगळं छान व्यवस्थित पार पडू दे. हे कुठलाही प्रॉब्लेमच नको यायला आता. नाही का, नाही येणारच नाही. मी आहे, तू आहेस, आदित्य आहे. उगाच आपलं मनात येऊन गेलं रे. मी असले काही विचार मनात आणू नको सर. काहीही होणार नाही, सगळं मस्त होणार, डोंट वरी. मग ही सगळी जबाबदारी प्रोजेक्टची तूच घे ना. म्हणजे मी या प्रोजेक्ट मध्ये यायलाच नको, भानगडच नको बाय. ओके, म्हणजे चालेल. पण असं का? हे बघ, एक तर त्याला सतत मला बघावं लागणार, मीराला बघावं लागणार. अरे एवढं काय, त्यात बायको आहे ना ती तुझी आता, आणि तसंही तिची मदतच झाली आपल्याला. नाही, मदत झाली ही गोष्ट वेगळी आहे, पण मीरानेच त्याला सांगायचं की तू आता माझ्या नवऱ्याबरोबर काम कर. हे किती विचित्र आहे. हे सगळं ना तुझ्या मनात आहे, तिच्या मनात असं काहीही आलेलं नसतं. आणि शेवटी काय आहे, आपलं काम होणं महत्वाचं आहे. मीरामुळे ते झालं. अरे यार, काम झालं रे आपलं. ठीक आहे, मलाही खूप काळजी वाटते रे तिची. काळजी काय ना देव, तू प्रेमात पडलं. काय असत, खरं सांगतोय. मी काही टेन्शन बिन्शन घेऊ नको. आदित्यला मी उद्या व्यवस्थित सगळं समजावतो, त्याला सगळं सांगतो, आणि मी त्याच्या बरोबर तसंच असणार आहे, डोंट वरी. नाही, तसं काही झालं तर मी आहे. नाही नाही, तू काहीही करू नको. सप्ता तू काम कर ना, तू चहा घे थोडा. हा, मी सांगतो चहा. हे नको नको, मी झालाय माझा. अरे चहा नको? हो, नाही नाही नाही, मला आता नाही घ्यायचं आहे. नाही, अर्धा. अरे नाही रे बाबा, नको ना. बोट भर घे रे, आपण शेअर करू ना. तू तर जाणार होतस ना रे. निघतोय मी, बघ स्वतःकडे. प्रेमा बिमा ताई म्हणे. ए आदित्य, ऐक ना आदित्य. हॅलो, काय लक्ष कुठे आहे तुझं? काही नाही, ते तू बोल ना, काय म्हणत होतीस? काही नाही, जेवणाचं काय करायचं सांग, तसं मी करते. ए, रोज घरातलंच काहीतरी खाण्यापेक्षा आज मस्तपैकी बाहेर जाऊया. चल रेडी हो. तू इतका हॅपी आहेस. मी वाटच बघत होतो. खर तर ज्या दिवशी त्यांनी मला विचारलं होतं ना, त्याच दिवशी माझ्या डोक्यात ट्यूब पेटली होती. अच्छा, मग तू आधी नाही का म्हणालास? आधी नाही म्हणालो कारण मी जर हो म्हंटल असत तर माझं महत्व वाढलं नसतं. मग जेव्हा त्यांनी माझ्या समोर विचारलं तेव्हाही तू नाही म्हणालास का? कारण तेव्हा त्या कामात कुठेही मीरा नव्हती. आपल्याला मीराही हवी. मी मुद्दामच नाही म्हटलं होत. मला माहित होत देवाशिष आणि वासू मीराला माझ्याशी बोलायला पाठवणार, आणि मग मीरा मला इथे रिक्वेस्ट करायला येणार. आणि एकदा का ती आली, हे सगळं कुणामुळे झालं तर मीरामुळे झालं. हे चित्र मला निर्माण करायचं होतं आणि अगदी तसंच झालं. येस, आता आपण जे काही करू ना त्याचा पश्चाताप फक्त देवाशिषलाच नाही तर मीरालाही झाला पाहिजे. इतकं परफेक्ट प्लॅनिंग होतं माझं. आदित्य, आय एम जस्ट सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे या क्षणी मला तुझं इतकं कौतुक करावं असं वाटतंय ना. पण या सगळ्यात मी काय करणार आहे? म्हणजे मला काही काम आहे की फक्त तुझं कौतुकच करायचंय मी?
करणार ना, वेळ आली की तुला सगळं सांगणार आहे. खूप काम आहे तुला. रिअली? ओके, मग मलाही आता काहीतरी करावं असं वाटतंय. काय काय करायचं? सांगते ना, सांगते सांगते. म्हणजे काय म्हणते, मला असं वाटतंय की मधुरा गुदगुल्या नको. मधुरा मधुरा चल, उशीर होतोय आपल्याला. मधुरा, अरे किती घाई करतोयस, डोंट वरी आपण वेळेत पोहोचू. तरी चल लवकर, मला ना कधी एकदा तिकडे पोहोचतो असं झालंय. आदित्य किती डेस्परेट होतोयस तू. हा इतका एक्साइटेड मी तुला तर आपल्या ऑफिसला जाताना बघितलं नव्हतं कधी. कारणच तसंय, कारण ऑफिसचं काम मी जबाबदारी म्हणून करत असतो आणि इथे मी ते मिशन म्हणून करणार. That's nice. And I know, तू हे मिशन ना सक्सेसफुली कम्प्लीट करशील. पण एकच वाटतंय मला. काय? नाही म्हणजे मिशन कम्प्लीट करण्याच्या एक्साइटमेंट मध्ये चुकूनही कुठली चूक व्हायला नको. डोंट वरी, मला जे करायचंय त्याची मला अजिबात घाई नाही. हे सगळं काही शांतपणे आणि संयमानेच करणार. तू उतावीळ होऊ नकोस, फक्त माझ्या सोबत आणि मी सांगेन तेच कर. का तू सांगशील तेच का करायचं? मी नाही का पार्टी ऑफ मिशनचा? का आहे सच, पण हा प्लॅन माझा आहे आणि तो माझ्याच डोक्याने एक्झिक्यूट व्हायला हवा. म्हणून सांगतोय मी जे सांगेन तेच ऐक आणि तेच कर. असं काय करणारेस तू? कळेल तुला हळूहळू. तू तू मला प्रॉमिस कर, मी जे सांगेन तेच फॉलो करशील. मधुरा, स्वतःच्या डोक्याने काहीही ठरवणार नाहीस किंवा करणार नाहीस, प्रॉमिस कर. तुला त्या दोघांना रस्त्यावर आलेलं बघायचंय ना. खूप स्मार्ट आहेस तू. म्हणजे कोणाला कसं हँडल करायचं हे बरोबर कळतं तुला. थँक्यू. चल ठीक आहे, प्रॉमिस. आता तू जे सांगशील तेच करेन, तुझं सगळं ऐकेन. ओके, गुड. चल उशीर होतोय आपल्या, निघूयात. आज खऱ्या अर्थाने आपल्या मिशनला सुरुवात झाली. बघू मीरा आणखीन किती दिवस खुश राहते ते. चल उशीर होतोय. आफ्टर यू. हे काय टिफिन? मीरा, मी लहान नाही, दिसतंय मला टिफिन येते. कोणासाठी? यांच्यासाठी. दोन? दादा इतकं कधीपासून खायला लागला? नाही नाही, हा डबा यांच्यासाठी आहे आणि हा मधुरा आणि आदित्यसाठी. त्यांच्यासाठी मध्येच काय? हो असं काय करत, आजपासून ते दोघं पण येत आहेत ना ऑफिसमध्ये काम करायला, म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी पण पाठवावं. काय झालं, हसताय का? नाही काही नाही, ते जुनं काहीतरी आठवलं मला. मीरा, तू एखादी खानावळ का काढत नाही? म्हणजे बघा, विचार कर, तुला करायला काहीतरी काम मिळेल शिवाय पैसेही मिळतील. हा हो देईन ना, त्यात काय एवढं. तुम्ही का हसताय? झालं काय असं हसायला? तू भले रोज त्यांना टिफिन पाठवशील, पण त्यांनी रोज तिथेच काम करायला हवं ना. म्हणजे
असं का म्हणताय तुम्ही? नाही काही नाही, मी काही बोलतच नाही. मी काहीतरी बोलणार मग तू चिडणार. त्यापेक्षा बोलणं नको, अपमान व्हायला नको. खरं काय ते तुला सगळं माहितीच आहे. मी कशाला बोलून वाईट होऊ, नाही का? टिफिन पाठव. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही इतक्या लवकर कसे? मला सवयच आहे तशी. कुठेही वेळेच्या आधी पोहोचणं मी प्रिफर करतो. आणि कसं आहे की आपण वेळेत पोहोचलं की सगळी कामं वेळेत आणि नीट होतात. दॅट्स ग्रेट. इनफॅक्ट आमच्या सरांना पण हीच सवय. ते कधीच वेळ चुकवत नाही. आय एम टेलिंग यू, तुम्हाला त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येणार आहे. ऑल द बेस्ट. थँक यू. बरं, तुम्हाला काही लागलं तर मला कळवा, मी इथेच आहे. हा शुअर, मी सांगतो. ओके ओके. ए आदित्य, किती सुंदर आहे ना रे यांचं ऑफिस. मज्जा येईल ना काम करायला आपल्याला. काम नाही, मिशन. ओ या, मिशन. आपलं ऑफिस इतकं सुंदर असत तर म्हणजे मी तर असं मन लावून काम केलं असत आणि तुला एकही संधी दिली नसती ओरडण्याची. मला ना आता इथे बसून असं काम करावं असं वाटतंय, माहितीये. म्हणजे तुला इथे बसून काम करण्याची इच्छा आहे ना? मग आता तसंच होणार, तू इथेच बसून काम कर. हाऊ इज दॅट पॉसिबल? म्हणजे आपलं ऑफिस असताना ते का त्यांच्या ऑफिस मध्ये आपल्याला काम करायला देतील? किती प्रश्न पडतात तुला मधुरा, पेशन्स ठेव ना. सांगितलं ना तुला, ते आपल्याला इथे बसायला एक स्पेशल जागाही करून देतील आणि इथे बसून आपण त्यांचंही आणि आपलंही काम करू. अच्छा, आता हे सगळं कसं घडणार आहे हे सांगणार आहेस का तुम्हाला? पेशन्स, पेशन्स. हो नाही, तू बोलून घे ना त्यांच्याशी. ओ, मॅनेजर आहेत तिकडे, एकदा बोलून घे आणि मग मला कळ. ओके, चल बाय. हाय ऋषी, मी करतो तुला 2 मिनिटात. हा आय एम सॉरी. नाही, थँक्यू. थँक्यू. हो, कारण आजचा माझा दिवस छान जाणार आहे तुझ्यामुळे. सकाळी सकाळी इतका सुंदर चेहरा बघायला मिळालाय मला. थँक्यू. आणि तिचाही दिवस छान जाणार आहे ऑफकोर्स. अगं हसतेस काय? करत सांगतोय मी, ट्रस्ट मी, दिस विल बी वन ऑफ द बेस्ट डे. ओके नाईस. या आय नो आय एम नाईस. तुमचं ऑफिस? हा नाही आहे, ऑफिस नाईस आहेच पण इथली लोकही नाईस आहेत, यु नो, माझ्यासारखी. अर्थात तुला अनुभव येईलच. कोणाचा? म्हणजे ऑफिस मधल्या लोकांचा की तुमचा? जमतय जमतय. बरं मला सांग, तुला काही हवंय का? चहा, कॉफी काही? नाही नाही नको, थँक्यू. काय पार्टीमध्ये आपलं फार बोलणं झालंच नाही ना? ऍक्च्युली म्हणजे सगळेच कसे नवीन होते माझ्यासाठी, त्यामुळे सगळ्यांशी बोलण्यात वेळ निघून गेला. नाही पण ठीक आहे, आता या प्रोजेक्टवर तू काम करतेस म्हटल्यावरती तुझं इथे येणं होईलच आणि ऑफकोर्स आपलं बोलणं भेटणं वाढेलच, यु नो. शुअर. अँड ऍक्च्युली इट्स नाईस मीटिंग यू. म्हणजे छान बोलता तुम्ही. तू? हा तुम्ही नको, म्हणजे मला तू तू म्हटलेलं जास्त आवडेल. अर्थात पुढे जाऊन तू नावाने हाक मारायला लागशील पण सध्या पुरती तू. ओके ओके, तू कूल. सो वेलकम टू आवर ऑफिस. थँक यू.
Hey! आदित्य गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुलाही खूप सारं वेलकम. थँक यू. देव येईलच थोड्या वेळाने, मग आपण त्याच्या केबिन मध्येच बसूया. ओके चल. बर, तुला काही हवं असलं ना मला लगेच सांगायचं. कुल शुअर. आणि तूही सांग. चल बाय बाय. मधुरा तू काय म्हणत होता? काही नाही, जनरल गप्पा सुरू होत्या. एक्सक्यूज मी, सॉरी इफ आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. देवाशी सरांचा कॉल आला होता, त्यांनी तुम्हाला कॅबिन मध्ये बोलवलं. ओके थँक्यू विभूती. मला कळत नाहीये काय लिहू. नुसतं देवाशीष लिहू की प्रिय देवाशीष लिहू. मला तर हेही माहीत नाहीये की मी हे पत्र तुम्हाला देणार आहे की नाही, पण मला जे वाटलं ते लिहिते. बरेचदा जे बोलता येत नाही ना ते लिहून काढलं की बरं वाटतं. समोरच्याला सांगता येत नसेल तर लिहून द्यावं म्हणून कदाचित मी हे सगळं करते. सगळं स्वप्न असल्यासारखं वाटतंय मला. खूप जास्त सुखी आणि सुरक्षित असल्याची जाणीव होते. माझं हे सगळं सुख पाहायला आज मामा असायला हवा होता. त्याला खूप छान वाटलं असतं. सगळं छान घडतंय, सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे निस्तरतायत, आणि या सगळ्याचं श्रेय तुम्हाला जातं. मी खरंच खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात तुम्ही आहात. हे सगळं असंच राहिलं पाहिजे आणि राहील. मला खात्री आहे की तुम्ही असल्यावर सगळ्या गोष्टी अशाच राहतील. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग मिस्टर कामत. पुढे काय लिहू खरंच कळत नाही आहे, पण एक नक्की सांगते, तुमच्याशी लग्न करण्याच्या माझ्या निर्णयाचं मला कधी म्हणजे कधीच वाईट नाही वाटणार. आणि तळपत्या उन्हामध्ये पावसाची सर आली आणि माझ्या मीची मलाच जाणीव झाली. सावळ्या सरींमध्ये न्हाऊन मी निघाले, प्रेमाच्या गिलाव्याने चिंब ओली झाले. दाह भरले शुष्क वारे मागेच मागे राहिले, गुलाबी थंडीतया मी दिवा स्वप्न पाहिले. एक मात्र थरथर मनी अजूनही घोटाळते, दृष्ट न लागो म्हणून ऊर माझे हे लागते. काळजाच्या कणाकणांनी बांधलेले घरटे हे राहावे अखंड म्हणून दिवादारी लागते.